अध्यात्माची गरज वयाच्या साठीनंतर नाही, तर चांगले आयुष्य जगण्यासाठी लहानपणापासूनच अध्यात्माशी जोडून घेतले पाहिजेत. स्थिरता, सहजता आणि आनंद मिळवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. अध्यात्माच्या जवळ जाण्यासाठी योगी होण्याची गरज नाही. चांगले जीवन जगण्यासाठी अध्यात्माकडे लवकरात लवकर वळायला हवे, असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर पुणे अध्यात्म केंद्र यांच्या वतीने पूज्य गुरुदेव श्री राकेशजी लिखित आत्मसिद्धी शास्त्र या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीच्या प्रमुख डॉक्टर अंजली कुरणे, वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनचे प्रमुख डॉक्टर पराग काळकर, इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष सुंदरवर दास, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर संजय चोरडिया आदी यावेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तत्वज्ञान विभागाच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी ऑनलाईन संवाद साधला. भरत मेहता आणि जिग्नेश पुरिया यांनी कार्यक्रमाचं संयोजन केले. प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने आहेत, त्यामध्ये सोशल मीडियामध्ये विद्यार्थी गुंतलेले आहेत. या प्रलोभनातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी अध्यात्म आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले, महात्मा गांधी यांनी राजकारणाला अध्यात्माची जोड दिली. गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे गुरु होते, तर श्रीमद राजचंद्र हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. राजकारणाचे आध्यात्मिकरण करायचे असे गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार होते. त्यांची ही इच्छा त्यांचे शिष्य महात्मा गांधी यांनी पूर्ण केली. त्यांना अध्यात्माचे अधिष्ठान श्रीमद राजचंद्र यांनी दिले. आपल्या पारंपरिक तत्वज्ञानाच्या साहित्यामध्ये सिद्धी साहित्य असा एक भाग आहे. आत्मसिद्धी हा सगळ्यात श्रेष्ठ अनुभव असल्याचे यामध्ये सांगितले आहे. संपूर्ण भारतामध्ये आत्मसिद्धीची परंपरा ही श्रीमद राजचंद्र यांच्याकडून आली आहे आणि त्यांनी ती अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला सांगितली असल्याचं त्यांनी सांगितलं. विजय भटकर म्हणाले, अध्यात्म हे एक शास्त्र आणि सत्य आहे. आत्मसिद्धी शास्त्र या पुस्तकात अध्यात्माचे अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केले असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ते असं म्हणतात की काय पद्धतीने आपण अप्रोच झालं पाहिजे. गुरुंनी आपणाला काहीतरी सांगितलं, त्याच्यानंतर आपली काय जबाबदारी आहे शिष्याची, अथवा सद्गुरू एक काया जे अवगाहन काज तेथे नित्य विचारवा करी मतांतर त्याच. तर खूप मतांतर आहेत, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल, असा इशारा तुकाराम महाराजांनी दिला होता. आणि अक्षरशः तोच इशारा या ठिकाणी श्रीमत राजचंद्र यांनी सगळ्या साधकांना दिलेला आहे. त्यामुळं योग्य सद्गुरू आपणाला जर भेटला तर तो योग्य ठिकाणी आपणाला नेऊन पोचवतो. हे अगदी सत्य जे आहे परमार्थ मार्गातलं, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला समजेल असं आहे. ती गुजरातीची यांना बघा कशी आहे की आत्मभ्रांती सम रोग नाही, सद्गुरु वैद्य सुजान. हे सगळं भ्रांतीवर चाललेलं आहे आपलं, तो एक रोगच आहे एक प्रकारचा, निदान करतायत या सगळ्या लोकांच्या आजाराचं की आत्मभ्रांती. आणि त्याच्यावरती वैद्य कोणता, तर सद्गुरू हा वैद्य आहे. आणि पुढे काय होतं, गुरु आद्या समपथ्य नाही, नुसता सद्गुरू करून भागणार नाही, त्याची आज्ञा आपण पाळली पाहिजे. गुरु आज्ञा समपथ्य नाही, औषध विचार ध्यान. या प्रत्येक टप्प्यावरती साधकाने कसं वागलं पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणाचा उपदेश घेतला पाहिजे, कर्म अकर्म आत्मा परमात्मा सगळ्या गोष्टींचं अतिशय सुंदर विवेचन त्यांनी, म्हणजे महात्मा गांधींसारखा मनुष्य उगीच त्यांच्याकडे आकर्षित झालेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट शेवटी सांगतो आणि थांबतो, ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महात्माजी एकेकाळी आता ते इंग्लंडमध्ये गेले, तिथे त्यांनी शिक्षण घेतलं, आधुनिक विचारांचा त्यांना तिथे परिचय झाला, ख्रिस्ती धर्माचा परिचय झाला. तर एक काळ त्यांच्या आयुष्यामध्ये असा आला की ते संभ्रमावस्थेमध्ये होते, म्हणजे टू द एक्सटेंड की आपण धर्मांतर वगैरे करावं की काय. तर त्या सगळ्या त्यांच्या त्याला आपण असं म्हणतो की आत्म्याची अंधारी रात्र असा एक शब्दप्रयोग केला जातो या सगळ्या मिस्टिसिझममध्ये. तर त्या संशयाच्या अवस्थेतून महात्मा गांधींना बाजूला करण्याचं काम हे श्रीमत राजचंद्र यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं महत्त्व भारताच्या राजकीय इतिहासामध्ये सुद्धा फार, आपल्याला जी गांधीजी मिळाले, मी तुम्हाला म्हणालो की गोपाळकृष्ण गोखले आणि राजचंद्र ह्या दोघांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलं. म्हणून आपण जेव्हा राजचंद्रांकडे पाहतो तेव्हा महात्माजींच्या गुरुकडे पाहतो असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यांची परंपरा चालवणारे राकेशजी की ज्यांनी या सगळ्या 142 आपण घडीभर त्याला श्लोकच म्हणूया, श्लोकांचा अतिशय उत्तम आणि सोप्या इंग्रजीमध्ये, रसाळ इंग्रजीमध्ये, आपण रसाळ इंग्रजी शब्द कधी वापरत नाही,
पण रसाळ इंग्रजीमध्ये त्याचं आपल्याला भाषांतर करून दिलेलं आहे आणि फार मोठी देणगी आत्मा सगळ्यांना त्यांच्यामुळे मिळाली. मी या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. कुठेतरी परमार्थ अध्यात्म वगैरे हे साधारणपणे साठीनंतर सुरू करण्याच्या गोष्टी आहेत, जे अत्यंत चुकीचं आहे. आयुष्यामध्ये स्थिरता, सहजता आणि आनंद मिळण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतात त्यालाच स्पिरिच्युअलिटी म्हणतात. ते लहानपणापासून सुरुवात केली करावी लागते तिची. आणि त्यामुळं यांच्यासाठी त्यांच्यासाठी असा भेदभाव नव्हता, सर्वांसाठी असतं. आणि विशेष मला तिथे जास्त जाणवतं जेव्हा मी कुलगुरू म्हणून तिथे बसतो. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकृतीचे, विचाराचे, आचाराचे, समस्यापूर्ण असे लोक समोर येतात. तुम्हाला तुम्ही किती स्थिर असलं पाहिजे, किती कंपोज असलं पाहिजे, कुठले चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव न येतात, त्याच्याशी संवाद कसा साधता आला पाहिजे. आणि ही जेव्हा सुरुवात 2017 साली झाली त्यावेळा मला वाटायला आलं की आता मी खरंच माझा मार्ग स्पिरिच्युअलच्या दृष्टीनं सुरू झाला. कारण प्रत्येक गोष्ट करत असताना जी महत्त्वाची गोष्ट जी आहे ज्याच्यामध्ये की आपण जे करतो त्यात स्थिरता पाहिजे, सहजता पाहिजे, त्यातनं आनंद मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी योगी व्हायची गरज नाही, म्हणजे संन्यासी झाला कप तसे कपडे घातले म्हणजे सगळे मिळतं असंही नाही. त्यासाठी हे रोजच्या रोज जर प्रॅक्टिस करावं लागलं आणि त्याच्यासाठी सांगणारं जे काही तत्त्वज्ञान आहे, जी फिलॉसॉफी आहे, काय केलं पाहिजे, आत्मा आहे, आत्मा इटर्नल आहे, आपण जी कर्म करतो ती आत्म्याकडनं केली जातात, आत्मा रिसिव्हर असतो, लिबरेशन आहे, लिबरेशनसाठी पाथ आहे, सगळ्या गोष्टी. आणि मग कुठलंही तत्त्वज्ञान घ्या ज्याच्यामध्ये कुठलंही जैनिझम असेल, सिखिझम असेल, हिंदुइझम असेल, बुद्धिझम असेल, सगळ्यांचा शेवट जो आहे, ज्यांचा ज्याला आपण म्हणून गोल म्हणतो फायनल, ते सगळे हेच आहे. प्रत्येकाने तेच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं विशेषतः पतंजलीच्या योगामध्ये योगा करत असताना सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक नुसती ज्याला म्हणतो की एक आसनं म्हणून त्याकडे बघितलं जातं. पण ते आसनं करत असताना त्याच्यामध्ये जी सहजता पाहिजे, आत्मा म्हणजे बॉडी, सोल आणि माइंड या तिन्ही गोष्टींचं जे बॅलन्सिंग झालं पाहिजे, तर ते आसन होतं. आणि मग त्याच्यामध्ये आनंद येतो आणि मग ते करायला चांगलं वाटतं. आणि ते करत असताना मग त्याप्रमाणे आयुष्यात प्रत्येक गोष्ट करत असताना जी सहजता, सुलभता येते ती या सर्व माध्यमातून येत असते. त्यामुळे मुळात आता हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की साधारणपणे अध्यात्म आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साठी नंतर नंतर वेळ देऊ त्यासाठी तसं नाही आहे. चांगलंच आयुष्य जगायचं असेल तर मला असं वाटतं त्याची सुरुवात अत्यंत लहान वयामध्ये झाली पाहिजे.